यंदाच्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंनी काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान केलं. ठाकरेंच्या मदतीनं वर्षा गायकवाड मुंबई उत्तर मध्यमधून विजयी झाल्या. आता ठाकरे मुख्यमंत्री पदासाठी फिल्डिंग लावतात, बिहार मॉडेलला चर्चेत आणतात. मात्र वर्षा गायकवाडांनी अप्रत्यक्ष शब्दात ठाकरेंचाच पत्ता कापलाय. महिला मुख्यमंत्री करण्यावरून महाविकास आघाडीतल्या कुरगोडीच्या राजकारणाची चर्चा आता आपण करतोय. नमस्कार, मी संजना, टीओडी मराठी मध्ये आपलं स्वागत. महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य, तरीही येथे एकही महिला मुख्यमंत्री झालेली नाही. काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाडांनी हे विधान केलं. लाडकी बहीण योजना आणि लखपती दिदींची चलती सध्या महाराष्ट्रात आहे. महिला केंद्रीय राजकारण पहिल्यांदाच महाराष्ट्रात इतकं मोठं होत आहे. अशात या आयते लाट्यावर स्वार होण्याची काँग्रेस तयारी करते. गायकवाडांनी महिला मुख्यमंत्री पदाची गोष्ट बोलून ठाकरेंच्या नावावर तूर्त तरी फुली मारली. विधानसभा निवडणुका जवळ येतील तसा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल या चर्चांना उधाण आले. निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री पदावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी सुरू आहे. अशात काँग्रेसने मोठी चाल खेळली आहे. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष आणि खासदार वर्षा गायकवाडांनी मोठं विधान केलं. महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळावी अशी मागणी त्यांनी केली. महाराष्ट्राच्या 64 वर्षाच्या राजकीय इतिहासात आतापर्यंत 20 मुख्यमंत्री झालेत, परंतु त्यात एक ही महिला मुख्यमंत्री नाही झाली. विशेष म्हणजे आतापर्यंत 6 पक्षांना राज्यकारभाराची संधी मिळाली, तरीही एकाही पक्षाने महिलेच्या हातात सूत्र दिली नसल्याची खंत गायकवाडांनी बोलून दाखवली. यावेळी त्यांनी करेक्ट टायमिंग साधले. वरवर ही मागणी महिला केंद्रीय राजकारणाला चालना देणारी, महिला सक्षमीकरणाच्या धोरणांना गती देणारी दिसते. मात्र याचे राजकीय अर्थ काढले तर यात महाविकास आघाडीतील कुरगोडीचं राजकारण दिसतं. उद्धव ठाकरेंनी मव्या नेत्यांकडे तगादा लावलाय. ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून पुढे केलं जावं अशी मागणी करतात. ठाकरेंना समजवण्याचे राजकीय प्रयत्न पवारांकडून झाले. गांधी कुटुंबियांच्या भेटीसाठीची ठाकरेंची दिल्लीवारी निरर्थक ठरली. 2-4 दिवसातून ठाकरेंचे सूर यासाठी असतात. ठाकरेंच्या मागणीला फुली मारण्यासाठी वर्षा गायकवाडांनी मोठी चाल खेळाचं बोललं जातंय. सध्या महायुती सरकार महिला केंद्रीय योजनांवर भर देते. लाडकी बहीण योजना, लखपती दिदी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी महिला स्टार्टअप योजना ते गुलाबी रिक्षा वाटप, राज्यात महिला केंद्रीय राजकारणाची मोठी लाट आहे. अशात महिलेला मुख्यमंत्री पदाची संधी मागत वर्षा गायकवाडांनी एका दगडात 3 पक्ष मारलेत. पहिलं म्हणजे उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री पदावरचा क्लेम हटवला. दुसरं म्हणजे लाडक्या बहीण योजनेला काउंटर दिलं. आणि तिसरं म्हणजे स्वतः महिला असल्याने मुख्यमंत्री पदासाठी हायकमांडचं लक्ष वेधलं. माध्यमांशी बोलताना वर्षा गायकवाड म्हणाल्या होत्या, राज्यात मुख्यमंत्री पदाची जबाबदारी एका महिलेला द्यावी. यूपी, दिल्ली, बंगाल या राज्यांमध्ये महिलांकडे सूत्र होती, मात्र महाराष्ट्रात अद्याप महिला मुख्यमंत्री बनली नाही असं का? हा प्रश्न त्यांनी विचारला. पुढे गायकवाड म्हणाल्या, सर्व पक्षांकडे सक्षम महिला नेत्यात, मग पुरोगामी राज्यात याचा विचार का केला जात नाही? राज्यात महिला मुख्यमंत्री पदाची मागणी होण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीये. 1994 मध्ये राज्यात पहिल्यांदाच महिला मुख्यमंत्री पदाची मागणी करण्यात आली. त्यावेळी शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसनं पंचायत आणि नागरी निवडणुकांमध्ये महिलांचा सहभाग निश्चित करण्यासाठी कायदा आणला होता. 2018 मध्ये ही राज्यात महिला मुख्यमंत्री करण्याची मागणी करण्यात आली होती, मात्र त्यानंतर कोणत्याही पक्षानं त्याकडे लक्ष दिलं नाही. बॉम्बे प्रेसिडेन्सी वगळली तर 1960 पासून राज्यात एकूण 20 मुख्यमंत्री झालेत. यशवंतराव चव्हाण हे विभाजित महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते. पुढे मारुतराव कन्नम्मावर, स्पी के सावंत, वसंतराव नाईक, शंकरराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शरद पवार, ए आर अंतुने, बाबासाहेब भोसले, शिवाजीराव पाटील, सुधाकर नाईक, मनोहर जोशी, नारायण राणे, विलासराव देशमुख, सुशील शिंदे, अशोकराव चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे सगळे मुख्यमंत्री झाले. विशेष म्हणजे गेल्या 64 वर्षात राज्यात 6 पक्षांनी सरकार स्थापन केलं, मात्र एकाही पक्षानं महिलेला मुख्यमंत्री केलं नाही. राष्ट्रवादी असो वा भाजप, शिवसेना किंवा काँग्रेस, राज्यपातळीवर कोणत्याही पक्षात महिला चेहरा नाही. चारही पक्षांमध्ये मुख्यमंत्री पदासाठी पुरुष नेते प्रबळ दावेदार आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात सुप्रिया सुळे यांच्या नावाचीही चर्चा होती, मात्र सुळे यांनी केवळ केंद्रीय राजकारण करणार असल्याचं म्हणलंय. ठाकरे गटाकडून उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदाचे दावेदार आहेत. शिंदेच्या शिवसेनेत एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदाचे दावेदार आहेत. तसेच
भाजपमध्ये देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये अजित पवार यांचं नाव आघाडीवर आहे. काँग्रेसमध्येही प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे मुख्यमंत्री पदाचे दावेदार मानले जात आहेत. त्यामुळे सर्वच पक्षांना बॅकफूटवर जाण्याची वेळ आली आहे. निवडणूक आयोगानुसार राज्यात सुमारे 9,20,00,000 मतदार आहेत. यापैकी 48% महिला आहेत, म्हणजे सुमारे 4.5 कोटी महिला मतदार आहेत. राज्यात आतापर्यंतच्या नोंदणीनुसार महिलांची सरासरी 60% मतदान झाले, म्हणजे प्रत्येक निवडणुकीत सुमारे 2.5 कोटी स्त्रिया मतदान करतात. हे मतदान सरकार बनवण्याचं समीकरण घडवणारी किंवा बिघडवणारी ठरू शकतात. या महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी विद्यमान शिंदे सरकार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबवते. अशा परिस्थितीत पक्षांनी महिला मुख्यमंत्र्यांची मागणी पूर्णपणे फेटाळली तर त्यांचा खेळ बिघडू शकतो असं सांगितलं जातं. दरम्यान आता या सगळ्यावर तुमचं मत काय? यंदा महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री लाभेल का? आणि लाभल्या तर महिला मुख्यमंत्री म्हणून तुमची पसंती कोणाला? कमेंट मध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी टीओडी मराठीला आवर्जून सबस्क्राईब करा.